आपण पाहता जनादेशची पाहूया आजच्या काही ठळकणा. ठाणे विधान परिषदेत डावखरे विरुद्ध फाटक असा सामना रंगणार. उपरी येथील रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाने हात गमावला. ठाण्यातील रुग्णालयात परवानगी न घेता धमकावून केली शूटिंग. विवाह करून गर्भपात व छळ सहन करून पीडितेची न्यायासाठी लढाई. ठाणे विधान परिषदेत डावखरे विरुद्ध फाटक असा सामना रंगणार. ठाणे विधान परिषद निवडणूक वसंत डावखरे विरुद्ध रवींद्र फाटक अशी लढाई होणार आहे. युतीच्या नेत्यांसोबत आज रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे भरला. ठाणे विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आणि अर्ज दाखल केला. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. अर्ज दाखल केल्यावर विजय हा शिवसेनेचाच असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस महायुती नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. शिवसेना पक्षामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेत असतात आणि यावेळेस महायुती म्हणून उद्धव ठाकरे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अध्यक्ष धानवे साहेब आणि आठवले साहेब या सर्वांनी मिळून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे या सर्व चर्चा आता त्यांना पूर्ण विराम मिळालेला आहे. ही निवडणूक महायुती लढवते आणि ही निवडणूक महायुती प्रचंड मताने जिंकणार. तो बीजेपीचे सर्व आमदार खासदार नेते या रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज भरायला होते. शिवसेना भाजपा आरपीआय या सर्व महायुतीचे सर्व नेते आणि लोकप्रतिनिधी हे सर्वजण एकत्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आता कुठल्याही चर्चेला काही अर्थ नाही. चर्चा उलट सुलट होत राहतील त्याचा काही या निवडणुकीशी संबंध नाहीये. ही निवडणूक पूर्ण ताकदीने महायुती लढवते आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीने महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकणार आहे. ही निवडणूक प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक हे जिंकणार. निवडणूक ही महायुती लढते आणि महायुतीचे नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी आपण महायुतीचे सर्व नगरसेवक आपले शिवसेना बीजेपी आरपीए सर्व अपक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून इलेक्शन लढले आणि सर्व लोक महायुतीच्या पाठीत होते आणि हा विजय आपला महायुतीचा प्रचंड विजय होईल असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट जनादेश. उपरी येथील रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाने हात गमावला. ठाण्यातील कोपरी परिसरातील आनंदनगर येथे राहणारे 29 वर्षीय संदेश गुप्ता संध्याकाळी त्यांच्या पत्नीला कोपरी येथील पालिकेच्या लक्ष्मीचंद फातीचंद या रुग्णालयात प्रसूतीकरता घेऊन गेले होते. तिला दाखल केल्यानंतर रुग्णालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टमध्ये संदेश यांचा उजवा हात अडकला. अखेर त्यांचा हात तोडून बाहेर काढण्यात आला. यानंतर स्थानिक नागरिकांना सदरची बाब समजल्यानंतर त्यांनी त्या रुग्णालयाच्या बाबतीत रोष व्यक्त केला. तसेच या रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात न्यावे लागले. वारंवार असे प्रकार होत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर या ठिकाणी सुविधा देण्यात यावी अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली असून त्यांनी देखील या ठिकाणी लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. तर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी आरटी केंद्रे यांच्या या रुग्णालयातील कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत हात गमावलेल्या गुप्ता नावाच्या व्यक्तीला पालिकेत नोकरी देण्याबरोबरच उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे सेनेचे नगरसेवक नरेश मस्के यांनी सांगितले. तर गुप्ताची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या माहित आहे. पालिका रुग्णालय नवीन नाही. दरवेळेस बाळ गमावण्यात येत असतानाच आता चक्क एका व्यक्तीचा हातच गमावला गेल्यामुळे जशी आश्चर्य व्यक्त होत असेल तर कुठेतरी चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांच्या जीवाबरोबर खेळणाऱ्या रुग्णालयात कुठेतरी सावधगिरी बाळगली तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. या ठिकाणी आमच्याच प्रभागातील संदेश गुप्ता त्याचा लिफ्टमध्ये हात अडकून फार मोठी इंजुरी झालेली आहे आणि त्याचा सर्व उपचार आत्ताच आमचं आयुक्ताशी बोलणं झालं. महानगरपालिकेने करायचं ठरवलेलं आहे सर्व आणि त्यानंतर त्याला संभाव्य पुढील आयुष्यात हात गेल्यामुळे पंजा गेल्यामुळे
खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार नाहीत, तर त्याला महानगरपालिकेय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी मी करत आहे. भरत चव्हाण या ठिकाणचे, त्या ठिकाणी हॉस्पिटल, त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आहेत, आणि ती मागणी पाठपुरावा करून पूर्ण घेण्याची करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. अतिशय गरीब घरातला मुलगा आहे, जी झालेली घटना अत्यंत चुकीची आहे आणि त्याला जबाबदार जे कोण असतील त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा आम्ही आयुक्तांकडे केलेली. सी नातेवाईक जे आमच्याकडे घेऊन आले त्यांच्याप्रमाणे की त्याच्या लिफ्टमध्ये हार्ट अटॅकला होता आणि त्यामुळे त्याच्या हाताला इंजुरी झालेली आहे, पण हाताला इंजुरी सिव्हिअर आहे, लाईफ थ्रेटनिंग नाही आहे, म्हणजे जीवाला धोका वगैरे नाही आहे. सर्जरी करून हाच वाचू शकतो त्याचा, त्याला पायातून एक नस काढून हातामध्ये लावा लागेल नस कटली म्हणून, आणि सर्जरी करून तो होईल व्यवस्थित. लाईफ थ्रेटनिंग काही नाही वाटत नाही. फर्स्ट एड केलं त्याचं सगळं, म्हणजे त्याचं रक्त वगैरे स्टॉप करण्यासाठी फर्स्ट एड करून पेशंट एकदम स्टेबल केलेलं आहे. आता आम्ही डिसिजन घेऊन त्याला ताबडतोब ओटीमध्ये घेणार, ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याला नस बसावं लागेल पायातून काढून, त्याचा हात व्यवस्थित होईल. पंचपूर्णमध्ये कट झालेला आहे त्याचा, त्याच्यामध्ये मास वगैरे सगळं निघून गेलेलं आहे, नस वगैरे दिसते, हाड पण हे झालेलं आहे, कट झालेलं आहे त्याचं. ते पंचपूर्ण परत लावता येणार नाही, पण त्याच्या मांडीवरचा मास काढून त्याच्या पंजावरती बसून फ्लॅप म्हणून करावा लागतात, फ्लॅप लावावं लागतात, ते हळूहळू त्याच्यामध्ये मास ग्रोथ होईल, त्याच्यावर पंजा वर्क करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट जनादेश. एक छोटीशी विश्रांती. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे. लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातानुकूलित यंत्रणांसह 200 ते 500 लोकांसाठी जेवण आणि डेकोरेशनची उत्तम सोय. NKT ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील काही महत्वाच्या आठवणी जपण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजेच जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसंच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. आजच बुकिंग करा जय भगवान सभागृह. स्थळ हरिनिवास बस स्टॉप जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 98 19 530 674 आणि 2 544 92 34. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पावे सविस्तर वृत्त. ठाण्यातील रुग्णालयात परवानगी न घेता धमकावून केली शूटिंग. ठाण्यातील लोकमान्य नगर भागात असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात काल कोणतीही पालिकेची परवानगी न घेता पालिकेची कुलुपे तोडून सुरक्षा रक्षकांना धमकावून दिवसभर शूटिंग पार पाडले. या प्रकारानंतर स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी केली असता शूटिंग करणाऱ्यांनी पालिका प्रशासन, अग्निशामक दल आणि पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे आणि अशा बेकायदेशीर शूटिंगसाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाही धमकावण्यात आले आहे. या प्रकारानंतर आता उशिराने का होईना ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आली आहे. शूटिंग तर संपले पण आता या प्रकरणाची तक्रार सदर रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉक्टर सोनालीकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली असून या संबंधीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. आता या बेकायदा शूटिंगचे आयोजक आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. या प्रकाराची तक्रार स्थानिक नागरिकांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. आता या अवैध शूटिंग करणाऱ्यांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार हाच प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. विवाह करून गर्भपात व छळ सहन करून
पीडितेची न्यायासाठी लढाई। पूर्वी 4 लग्न केल्यानंतर तरुणीला व तिच्या आईला ब्लॅकमेल करून 22 वर्षीय तरुणी सोबत 5वा विवाह करून फसवणूक केल्याची घटना ठाण्याजवळील मुंब्रा येथे घडली आहे। सदर पीडित ही मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहते। 5 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार, यात सर्वांचीच लग्न झाली आहेत। भाऊ मुबारक अली शेख हा आपल्या पत्नी नसीम सोबत मुंब्रा परिसरात राहतो। मुबारकच्या माध्यमातून ताहिर चौधरी आणि त्याच्या बहिणीलाही मागणी घातली होती। वयाच्या तफावतीमुळे कुटुंबियांनी नकार दिला होता। त्यानंतर ताहिरने आत्महत्या करीन अशा प्रकारच्या धमक्या देत मुलीच्या आईला ब्लॅकमेल केले। अखेर मुंब्रा परिसरात आलेल्या या मुलीला घराची जागा दाखवण्याच्या बहाण्याने खडवली येथे नेऊन लॉजवर तिच्याशी जबरदस्ती केली। आता तू माझ्याशीच लग्न कर, नाहीतर हा MMS नेटवर टाकीन, तुझे दुसरे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने दिली। त्यानंतर मुलीने कंटाळून कुणालाही न सांगता घाबरून तिने हा प्रकार लपवला। ताहिर याने या पीडित मुलीला एक दिवस लपवून ठेवले, दुसऱ्या दिवशी मौलानाला घेऊन आला आणि लग्न केले। त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला। ताहिरने यापूर्वी 4 लग्न केले आणि 3 जणांना सोडून दिले। चौथी बायको शबनम सोबत राहत होती। हा प्रकार उघडकीस आल्याने चिडून ताहिरने मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाणीतच तिला 6 महिन्याचा गर्भ पडला। त्यानंतर पुन्हा पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मारहाण केली। मूल नको म्हणून तिच्या पोटात मारल्याने तिचा रक्तस्राव सुरू झाला। तिला गर्भपात करण्यासाठी नेऊन एक इंजेक्शन देण्यात आले। पुन्हा मारहाण चालू केली। संधी मिळताच पीडित मुलीने माहेरी पळ काढला। मारहाण झाल्याने तिला मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल केले। तपासात ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडिताने घेतल्यावर पीडिताच्या वहिनीने 50,000 रुपये घेऊन ताहिरला विकल्याचे समजले। आता पीडित महिला न्यायाची आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करीत आहे। पीडित मुलगी ही मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेली असता वरिष्ठ अधिकारी यांनी तिची तक्रार घेण्यास नकार देत केवळ NCI नोंदवण्यात तयारी दाखवली। असे प्रकार रोजच येतात असे खडे बोलवूनही सुनावले। अखेर न्यायासाठी सदर मुलीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज दिला। शारीरिक व मानसिक छळ आणि अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या ताहिर चौधरी आणि तिच्या आयुष्याशी खेळणारी तिची वहिनी नसीम यांच्या विरोधात कठोर कारवाई करून न्यायाची अपेक्षा अर्जात केली आहे। मेरा नाम है लुबना, मैं रहती विक्रोली में। मेरी 5 बहन है, 1 भाई है। मेरी मम्मी के साथ मेरी रहती थी, तो मेरे भाई ने मेरी मम्मी को फ़ोन करके बुलाया और मैं और मेरी मम्मी गए थे मुंब्रा मेरे भाई के घर पे। तो वहाँ गए तो मेरे भाई ने मेरी मम्मी को बोला कि ना एक रिश्ता आया है, अच्छा है, लड़का भी अच्छा है, काम हम अच्छा करता, ऐसा बोला। मेरी मम्मी को लड़का दिखाया। लड़का दिखाने के बाद मेरी मम्मी बोले मैं बाद में बताती हूँ, ऐसा बोल के ना बाद में हम लोग चले गए। उसके बाद में फ़ोन करा, उसने मेरा नंबर मेरी भाई की औरत ने मेरा नंबर दी। मैं नंबर देखे तो मुझे परेशान मतलब करने लगा फ़ोन करके। मौली अभी मैं कुछ नहीं बताऊँगी ऐसा। तो उसने ना मेरी मम्मी के घर पे अपने ड्राइवर को लेके भेजता था, अपना उसका ड्राइवर आता था मेरे घर पे। मेरी मम्मी को बोलता था कि ना मतलब कि रिश्ते के लिए क्या बोलेगा। तो मेरी मम्मी बोले अभी मैं कुछ नहीं बताऊँगी जब तक उसके डैडी से बात नहीं है, जब तक मैं कुछ नहीं बताऊँगी ऐसा बोलने लगे। तो उसका ड्राइवर दूसरे दिन फिर आया, फिर बोलने लगा कि ना उसका एक्सीडेंट हो जाता था, उसका ऐसा गाड़ी चलाता, उसका टेंशन में रहता, तुम्हारी लड़की की शादी नहीं होगी, ऐसा बोलने लगा। उसके बाद में फिर दूसरे दिन फिर आया, उसके बाद में बोलने लगा कि वो एडमिट है, उसने ना जहर खा लिया है, 1,00,000 रुपया खर्चा आया, ऐसा बोलने। मेरी मम्मी मुझे बोले तो मैं इतना वो गौर नहीं करी, मैं राजी भी नहीं थी ये शादी के लिए। तो ऐसा उसने मेरे को मेरी मम्मी को टॉर्चर करते करते मेरे फ़ोन पे मेरे को टॉर्चर करने लगा। तो मैं एकदम भाग गई उसकी बातों में आके। भाग के बाद में मेरे को फ़ोन करा, उसने फ़ोन करके बोला कि मैं मुंब्रा स्टेशन पर, मैं तुमको अपनी जगह अगर दिखाता हूँ, ऐसा बोला। मैंने उसके साथ मुंब्रा स्टेशन गई, वहाँ से मेरे को गाड़ी में बिठाया और वो खड़ौली लेके गया। खड़ौली ले जाने के बाद मेरे को वहाँ मुंब्रा लाया सिलपाटक पे। वहाँ मुझे ऐसा लगा होटल होएगा, लेकिन उसने होटल नहीं लॉज था। लॉज में ले जाके मेरे साथ जबरदस्ती करने लगा। जबरदस्ती करने के बाद मेरे को बोला कि तू अब शादी करेगी, और शादी नहीं करेगी तो MMS बना के मैं तेरा नेट पे डाल दूंगा। ब्यूरो रिपोर्ट जनादेश। अपने समस्या सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता होत्या। आजच्या काही ठळकघडामध्ये पुन्हा भेटूया याच वेळेला वृत्तवाहिनीवर। आपली माणसं आपला देश पाहत राहा। जनादेश, धन्यवाद।